अंकलिंग नावाचं एक गाव आहे त्याच्यामध्ये, तिथं माझं प्राथमिक शिक्षण झालं. माझे वडील गावात पूजा वगैरे करतात, आई सुद्धा तिसरी पर्यंत गेल्यानंतर शिक्षण झालं आणि एक्सपोजर असं आम्हाला कधीच नाही. त्यानंतर मी कसा बसा एम एस सी पर्यंत पोहोचलो. एम एस सी झाली माझी आणि झुलॉजी मध्ये एम एस सी मी केली आणि केल्यानंतर मी पीएच डी साठी धारवाड युनिव्हर्सिटीत होतो आणि ते काम करताना माझ्या लक्षात आलं की मला एक अपील होत नाही. मी त्या सिल्क वर्म जे आहेत ना त्याच्यावर काम करायचं. त्याचा माझा एक मित्र आहे, मी ज्याला माझा मेंटर समजतो, सत्यजित माने म्हणून, त्यानं मला या क्षेत्रात आणलं आणि क्षेत्रात आणून फक्त सोडलं नाही तर आज सुद्धा मला मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. आणि सुरुवातीला पक्षी निरीक्षण करता करता माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे छोटा कॅमेरा होता, वडिलांकडे प्रेझेंट केलेला. मी फोटो काढत आणि कॅमेराचे लेन्स खूप लहान होते त्यामुळे मला पक्ष्यांचे फोटो कधीच काढता आले. पक्ष्यांचा फोटो काढल्यानंतर पक्षी छोटा दिसायला. हा मग म्हटलेला उपाय काय, तर कीटकांचे फोटो काढायला सुरुवात केली. माझा मित्र होता अनिल शिंगारे म्हणून, तो साप पकडायचा, मी त्या सापांचे फोटो काढायचो. फोटो काढल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की नुसतंच फोटो काढून उपयोग असं नाही ना, आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे. मग आयडेंटिफिकेशन करताना आमच्या लक्षात आलं की बाबा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी नावाची एक संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये जे सी डॅनियल सर नावाचे एक ग्रस्त आहेत, त्यांनी सापाच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. मग हळूहळू हे एक्सपोजर मिळत गेलं आणि ते पुस्तकच आमचं जग होत आणि मग लक्षात आलं की नाही इथं काहीतरी करण्यासारखं आहे. त्यामुळे फोटोग्राफी सुरुवात झाली. फोटोग्राफी पासून ही सुरुवात झाली. ते फोटो आयडेंटिफाय करण्यासाठी मग बीएनएचएस ला इंटरव्ह्यू. आणि म्हणजे जसं बाबांनी उपेक्षितांसाठी लढा दिला तसं निसर्गासाठी नक्कीच. आणि आता आपण व्हिज्युअल मध्ये दाखवलं गांडूळ की ज्याचं तुम्ही संशोधन केलंय त्याच्याबद्दल बोलूया आपण, त्याच्याबद्दल जाणून घेऊया. पण आपण पुण्याला जाऊया. डॉक्टर बाबा आढाव आपल्या बरोबर आहेत. अद्वैत पुण्यामध्ये तू डॉक्टर मध्ये वरद गिरे सर आहेत. मगाशी सर आपण बोलत होतो तुमच्या संशोधनाबद्दल की निसर्गातला हा जो घटक आहे सरपटणारे प्राणी हा ही उपेक्षितच आहे, त्याच्यावर तुम्ही संशोधन केलेलं. पण अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की या इकोसिस्टीम मध्ये या प्राण्यांचं काय महत्व आहे. बाबाने मगाशी सांगितलं उपेक्षित जे घटक आहेत त्यांची संख्या जर बघा तर ती खूप मोठी आहे आणि हे फाउंडेशन बेस आहे. जर आज आपण अन्न साखळी बघतोय, अन्न साखळीमध्ये वाघ हा टॉप नाही, पण हे सरपटणारे प्राणी किंवा कीटक म्हणा किंवा उभयचर प्राणी ते बेस्ट नाही. त्यामुळे जर तुम्ही बेस्ट जर काढून घ्या तर पूर्ण अन्न साखळी ढासळू शकते. बेस्ट आहे, साधं उदाहरण घ्या तुम्ही की बेडूक जे आहेत ते जर आपण अन्न साखळीतून काढून टाकले तर कीटकांची संख्या वाढेल आणि आपल्याला जी आपली शेती वगैरे पूर्ण नष्ट होऊन जाईल. त्यामुळे अन्न साखळीत असणारं त्यांचं महत्व खूप आहे. एक प्रिडेटर आहे म्हणजे ते कीटकांना खातात, ते काम ते करतात. त्याचबरोबर त्यांना खाणारे दुसरे सुद्धा प्राणी आहेत, ते फूड म्हणून पण आहे. त्यामुळे ड्युअल त्यांचं कनेक्शन आहे, दोन्ही बाजूचा त्यांचा उपयोग आहे आणि हा उपयोग खूप महत्वाचा. दुसरी गोष्ट जर तुम्ही बघाल तर मला असं एखाद्या बेडकाचं तुम्ही उदाहरण द्या जो तुम्हाला चावतो, असा एखादा सुद्धा बेडूक आपल्याकडे आहे, असा एखादा बेडूक जो आहे जो रोगराई पसरवतो असा कुठलाच बेडूक नाही. असं कुठला बेडूक आहे की जो विषारी आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो असं कुठला बेडूक नाही किंवा कुठले असे प्राणी नाहीत की ज्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो. साप आहेत, पण साप प्रत्येक साप हा विषारी, पण विषारी साप आपल्याला चावतोच असं नाही, पाली कुठल्या विषारी नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी खूप नको त्या गोष्टी पसरलेल्या, त्यांच्याविषयी माहितीच आपल्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ती उपेक्षित आहेत आणि त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांचं आज निसर्गातलं महत्व आहे ते या बेसिसवरच आहे की त्यांना ते फूड आणि प्रे दोन्ही गोष्टी आणि बॅलन्स आणि तुम्ही याच्यामध्ये जसं सरपटणारे प्राणी उभयचर प्राणी दोघांवरती संशोधन केलंय, काही तुम्ही स्वतः शोधून काढलेले आहेत जाती. अच्छा महेश तुम्ही सांगितलं की तो गांडूळ म्हटलं, गांडूळ असं तर आम्ही देव गांडूळ असं मराठीत नाव दिलं. एक हातपाय नसतील असं उभयचर प्राणी आहे तर इंग्लिश मध्ये सिसिलियन म्हणतात. आणि ज्यावेळेला मी हे काम सुरू केलं महाराष्ट्रामध्ये 2000 दरम्यान त्यावेळेला फक्त एकाच देवगंडळाची महाराष्ट्रातून नोंद होती. मग आम्ही म्हटलं की एक असू शकणार नाही, अक्षर जास्त असायला पाहिजे. मग आम्ही अभ्यास सुरू केला आणि हे जे आमचं संशोधन आहे नॅचरल हिस्ट्री म्युझियम म्हणून लंडन मध्ये एक संस्था आहे ज्याला ब्रिटिश म्युझियम असं आपण रफली म्हणतो. त्या संस्थेचे एक्सपर्ट आहेत डॉक्टर मार्क विल्किन्सन आणि डॉक्टर डेव्हिड गॉर्मन जे पूर्ण जगातल्या देवगंडळांचा अभ्यास करतात.
त्यांच्यावर माझा संपर्क आला आणि आमच्या लक्षात आलं की नाही. मग त्या दरम्यान आम्हाला दोन अशा वेगवेगळ्या देवमंडळांच्या प्रजाती मिळाल्या ज्या न्यू टू सायन्स नवीन आहेत. एक आंबोलीमध्ये मिळाले, आंबोली नावाचं एक सावंतवाडी स्टेशन आहे तिथे मिळालं आम्हाला. आणि दुसरं त्याला आम्ही जिजिनिओफिस डॅनियल आहे असं नाव दिलं, हे जे सी डॅनियल यांना मी ऑनर केलं. आणि दुसरं एक देवगणवळची प्रजाती आम्हाला मिळाली ह्याच्यामध्ये कोयनीच्या जंगलामध्ये, आणि त्याला आम्ही इंडोटिप्लस महाराष्ट्रायन्सिस असं नाव दिलं. महाराष्ट्राचंच नाव त्या प्राण्याला आम्ही त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. दोन पाली मिळालेले आहेत आम्हाला, एकाला आम्ही आरन इमिडिएटली आरन बावरी म्हणून नाव दिलं. आरन बावर नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी मला खूप मदत केली. तर ह्या तुम्ही नावं देऊन त्यांना ऑनर करायचं असतं. आणि दुसरं एक आहे जे आम्हाला सातारा जिल्ह्यात मिळाले, त्यामुळे तिला सातारायन्सिस असं नाव दिलेलं. त्यामुळे हे कसे आहेत की यांच्याविषयी जास्त माहिती झालेली आहे. गेली 5 ते 6 वर्ष सिरियसली काम करतोय. 6 वर्ष जर तुम्हाला एक 4 नवीन प्राणी जर ह्या भागात मिळत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अजून आपल्याला खूप काम करायचं. मी पण आता तुम्ही बघा सांगितलं, मी फक्त बारसं घालतोय. त्या मुलाला जन्म दिल्यानंतर आपण बारसं घालतोय, पण बारसं घातल्यानंतर त्या मुलाचं संगोपन करणं, त्याच त्याला जगण्यासाठी ह्या निसर्ग त्यांना व्यवस्थित राहण्यासाठी मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि प्रत्येकाने काय तर लिमिटेशन असतात, तसं माझं सुद्धा लिमिटेशन आहे की मला हे लक्षात आलं बाबा फाउंडेशन देणे रिसर्च मध्ये खूप महत्वाचं असतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने फाउंडेशन म्हणजे काय की कुठल्या प्राणी इथं मिळतात त्यांच्याविषयी जाणून घ्या. खूप महत्वाचं काम करतात की या दुर्लक्षित घटकांवर तुम्ही संशोधन करतात. आणि महत्वाचं तुम्ही जे सांगितलं की देवगांडुळाची तुम्ही ते शोधून काढली ती जात, त्याच्यानंतर पाली 2-3 त्या नवीन जाती शोधून काढल्या, त्यांची थोडीशी वैशिष्ट्ये आपण समजून घेऊ आणि त्याच्याविषयी सुद्धा आपण नक्कीच त्याच्याविषयी आपण बोलूयात, कारण ते खूप लोकांना आवडणार आहे. त्यावर पुण्याहून आपल्याबरोबर डॉक्टर त्यांच्यातले जे लहान आहेत ते गांडुळांसारखे दिसतात आणि जे मोठे आहेत ते सापांसारखे दिसतात. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना मराठी नावच नव्हतं. ज्यावेळेला आम्ही डिक्शनरीज बघितल्या ह्याला काय बोलायचं जातं, बेडूक माहित आहे आपल्याला, साप माहित आहे, पाल माहित आहे, पण ह्याला काय सिसिलीला काय म्हणायचं काहीच माहित नव्हतं. मग माझे एक मित्र आहेत अशोक कॅप्टन म्हणून पुण्यामध्ये सर्प संशोधक आहेत, आणि ज्यांना मी माझं प्रोफेशनल करिअरचं पूर्ण क्रेडिट ज्यांना देतो, ज्यांनी मला खूप गाईड केलेलं आहे, ज्याच्या गायडन्समुळे मी सगळे केलो, केदार भिडे नावाचा एक माझा मित्र आहे मुंबईमध्ये, आम्ही सर्व एकत्र आलो आणि चर्चा करताना आमच्या लक्षात आलं की नाही असं काहीतरी वेगळं नाव देऊया, हे दिसायला गांडुळांसारखे आहेत. आणि गांडुळाविषयी समाजाचा दृष्टिकोन जर तुम्ही बघाल हा न्यूट्रल आहे, म्हणजे गांडुळ आपल्याला नकोशी वाटत नाही किंवा हवेशी सुद्धा वाटत नाही. तर मग म्हटलं गांडूळ हा एक नाव राहिलंच पाहिजे आणि ते गांडुळांचं साधर्म्य आहे, गांडुळासारखी ती जमिनीखाली राहतात. आणि दुसरं म्हटलं देव जर त्याच्या पुढे जोडलं तर देव हे दोन गोष्टीतून घेता येतात. देव हा खूप मोठा आहे, प्राणी गांडुळांपेक्षा मोठा आहे, त्यामुळे मोठे पण तिथं दिलं गेलं. आणि हा तर देव म्हणजे थोडं आणि आम्ही हा विचार केला की देव म्हटल्यानंतर लोक त्याच्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीनं बघतील, त्यांना मारणार नाही. त्यावर देव गांडूळ असे त्याला नाव दिलेलं आहे आणि त्याचा चांगला फायदा झाला. आज कित्येक लोक मला सांगतात की तुम्ही देव गांडूळ बघितले आहेत, त्यामुळे मला ते बरं वाटतं की हे लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात मी काम करताना एकच त्याची स्पेसिस होती आणि आज सांगायला मला अभिमान वाटतो की 8 वेगवेगळ्या प्रकारचे देव गांडूळ आज महाराष्ट्रात आहेत, त्यातले 3 नवीन प्रजाती आहेत. रिसेंटली बरकी नावाचं एक गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, मी तिथे ग्रीन गार्ड्स नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेचे खूप मेंबर आहेत, त्यांच्यावर मी काम करतो. त्यांच्यावर मी बर्कीला गेलो असताना आम्हाला एक देवगांडूळ मिळाला. त्यावेळेला माझ्याबरोबर ब्रिटिश म्युझियम मध्ये डॉक्टर डेव्हिड गॉवर म्हणून होते. ते आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा थोडा वेगळा आहे. आणि नंतर थोड्या दिवसानंतर हे सिद्ध झालं की ती प्रेग्नंट फिमेल होती, म्हणजे मादी होती, तिने पिल्लाला जन्म दिला. तर आजपर्यंतच्या संशोधनांती हे सिद्ध झालेलं होतं की आपल्याकडं आशिया खंडामध्ये जे कुठले ओवेचर प्राणी सापडतात ते अंडी देतात. पिल्लांना जन्म देणारा हा पहिलाच ओवेचर प्राण्यामधला हा आशिया खंडातला पहिला ओवेचर प्राणी जो आहे जो पिल्लांना जन्म देतो. ते रिसेंटली आम्ही तो पेपर आमचा पब्लिश झाला आणि ते सिद्ध म्हणजे वेगळी माहिती दर्शकांपर्यंत पोहोचली. समज असे खूप आहेत जगामध्ये, फक्त 2 चालले विषारी आहे ते कोणालाच माहित नाही. विषारी आहे हा खूप मोठा गैरसमज आहे. येतात खूप खूप मुलं येतात पण त्यांना डायरेक्शन नाही.